भुजबळांनी आठवलेंची ऑफर स्वीकारली, रामदास आठवलेंच्या निमंत्रणाचा स्वीकार। केंद्रीय मंत्री रामदास आठवले यांनी जे आमंत्रण दिलं त्याबद्दल आभारी आहे। त्यांचा निमंत्रणाचा स्वीकार करून मी त्यांना भेटणार आहे, ते मला कोणते पद देणार यावर त्यांच्याशी चर्चा करणार असल्याचं छगन भुजबळ यांनी सांगितलं। कालच केंद्रीय मंत्री रामदास आठवलेंनी भुजबळ अस्वस्थ असल्यास त्यांनी रिपब्लिकन पक्षात यावं असं जाहीर आवाहन केलं होतं। या आवाहनाला भुजबळांनी प्रतिसाद देत भेट घेणार असल्याचं म्हणाले आहेत। राष्ट्रवादीचे नेते छगन भुजबळ हे नाशिकमध्ये आले होते, त्यावेळी त्यांनी माध्यमांशी संवाद साधला। यावेळी ते बोलत होते। भुजबळ यांनी अनेक विषयांवर प्रतिक्रिया देताना भिडे गुरुजी यांच्या वादग्रस्त वक्तव्याचा चांगलाच समाचार घेतलाय। शिवाय काल नाशिक शहरात आलेले रामदास आठवले यांनी भुजबळांना पक्षात येण्याची ऑफर दिली होती, यावरही भुजबळ यांनी आपली प्रतिक्रिया व्यक्त केली। ते म्हणले की लवकरच आठवले यांची भेट घेऊन त्यांना मला कोणते पद देणार आहे हे विचारणार आहे। त्याचबरोबर पुण्यात युवतीवर झालेल्या हल्ल्याप्रकरणी संशयितांवर योग्य ती कारवाई करावी असं न्यायव्यवस्थेने कोणतीही दया माया न दाखवता असं संशयितांवर कडक कारवाई करावी असंही त्यांनी यावेळी म्हटलेलं आहे। राष्ट्रवादीमध्ये नाराज असाल तर रिपाईमध्ये यावं। मी त्यांनी जे मला आमंत्रण दिलंय त्याच्याबद्दल मी त्यांचा फार आभारी आहे। मी त्यांना भेटणार आहे आणि जर मी त्यांच्या पक्षात जर गेलो तर ते म्हणजे कुठल्या पदावर माझी नेमणूक होईल, काय होईल या संदर्भामध्ये मी त्यांच्याशी चर्चा करून मग मी ठरवणार आहे। त्या संभाजी भिडे खरे म्हणजे ते मनोहर भिडे त्यांना देशद्रोहाच्या आरोपावरून अटक करायला पाहिजे, कारण त्याने सांगितलं की 15 ऑगस्ट आमचा स्वातंत्र्य दिन नाही, आपला लोकप्रिय असलेला तिरंगा झेंडा हा राष्ट्रध्वज नाही, आणि पुढे त्याने असं म्हटलं की आपलं जे राष्ट्रगीत आहे जनगण म्हणून हे राष्ट्रगीतसुद्धा नाही। आता एवढं जर दुसरं कोणी म्हटलं असतं तर आतापर्यंत त्यानं ताबडतोब देशद्रोहाच्या गुन्ह्याखाली अटक केली असती, मग यांच्यावर का कारवाई होत नाही? हे वाटेल बडबड करतात, कधी सांगतात की आमच्या इकडे आंबे खा माझ्या बागेतले आणि पोरं होतील, मुलगा होईल, अमुक होईल, तमुक होईल, वाटेल बडबडतात। आणि मनोहर असलेलं नाव काय, संभाजी नाव स्वतःला लावायचं आणि बहुजन समाजाच्या पोरांना फितवायचं काम चाललंय। गुन्हेगारी वाढते, अगदी दिवसाढवळ्या मुलींवर पोयते घेऊन हल्ले केले जातात। मला तर कालचं मी ते पाहिलं, तुमच्या त्या टीव्हीवरून सारखं येत होतं, पुण्यामध्ये ती एक मुलगी तिच्या पाठीमागे काय सॅक असेल की दप्तर आहे काय माहिती, दप्तर असेल दप्तर, आणि तिच्या पाठीमागे हा तर पोयता घेऊन काय चाललंय काय या देशामध्ये आणि ह्या राज्यामध्ये? सावित्रीबाई फुलांचा जिथे आणि महात्मा ज्योतिराव फुले यांनी स्त्रियांच्या उत्थानासाठी, बहुजनांच्या दलितांच्या उत्थानासाठी काम केलं, स्त्रियांच्या शिक्षणासाठी काम केलं, अशा ह्या पुण्यनगरीमध्ये दुसरा ढवळा हे होत आहे काय? आणि पोलीस कमिशनर करतायत काय? काय अजितदादा त्याच्यावर बोलले, दुसरे अनेक काही लोक त्याच्यावर वारंवार बोलते, काही पहिलाच प्रकरण असे अनेक प्रकार आहेत। तर हे जे काय आहे त्याच्यासाठी कडक कायदे करा, मुका वगैरे काय असे सारखे जे MPTA वगैरे ते लावा, कुशाल आपले जे आहे ते जाणार आणि दुसऱ्या दिवशी तिसऱ्या दिवशी जामिनावर बाहेर येणार आणि परत कोयते घेऊन पाठवावे लागणार। पोलिसांनी जे फार कडक आपलं काम केलं पाहिजे आणि न्यायव्यवस्थेने सुद्धा या अशा लोकांना जे जरा सुद्धा दया दाखवता कामा नये। थँक्यू, धन्यवाद। ब्युरो रिपोर्ट SBN मराठी।